उल्लासनगर के सिद्धार्थ नगर में टॉयलेट स्लैब का प्लास्टर गिरने से दो महिलाएं और चौकीदार मामूली रूप से घायल हो गए हैं। सिद्धार्थ नगर उल्लासनगर कैंप 5 के कैलाश कॉलोनी क्षेत्र में एक बस्ती है। एनएमसी ने इस क्षेत्र में 20 से 25 साल पहले पुरुषों और महिलाओं के लिए सार्वजनिक शौचालय बनाए थे। 300 से 400 घर इस शौचालय का उपयोग करते हैं, लेकिन शौचालय अब बहुत ही बुरी हालत में है, जो किसी भी वक्त गिर कर जीवित हानि हो सकती है, जिसकी वजह से पालिका द्वारा इस शौचालय का इस्तेमाल करने से मनाई की गई है। अब नागरिकों द्वारा नया शौचालय बनाकर देने की मांग महानगर पालिका से की जा रही है। क्या दिक्कत है? बाथरूम बहुत भर गया है, बहुत बास आता है, पूरा एकदम पानी ऊपर से गिरता है। बैठने वाला जो सीट है उसपे से पानी पूरा भर के जाता है, वो हिलता है, बैठो तो ऐसे ऐसे हिलता है, डर लगता है। बाथरूम ऊपर से पूरा सब गिर गया, स्लेब एकदम पूरा गंदा हो गया। लेकिन हम लोग मजबूरी में आते हैं, उधर जाओ तो 5 रुपये लेता है। अब घर में 4-5 जन है तो कितना रोज दो टाइम का 30-40 रुपये कितना लगेगा? बनवून पाहिजे। आम्हाला बाथरूमचा प्रॉब्लेम आहे बस, बाकी काही नाही। आम्हाला न्यू करून द्या आम्हाला। आम्हाला रात्री जर पोरीवाळीनं आलं तर कुठं जायचं? आणि तिथे पडण्यासारखं झालंय सगळं, बाथरूम पडायला आलंय ते। आता किती लोकांच्या अंगावर पडलंय, एका माणसाच्या अंगावर पडलं, त्या 2-3 पोरींच्या अंगावर पडलं, आणि जर पडलं आणि काय झालंच तर मग काय करणार आम्ही, कुठं जाणार? वही बाथरूम बना नहीं, बाथरूम के लिए हम लोग किधर किधर गए, सुनवाई नहीं है। बाथरूम सर के ऊपर गिर जा रहा है, कितने लोग हाई हो गए। परिस्थिति अशी, स्लैब तुटते, खालचा गेंडी खराब है, टांकी चौकअप है, स्लैब पड़ू राहिले, परिसर आजूबाजूचा परिसर पूरा घाण झालेला, दरवाजांची सोय नाही आहे, ओपन आहे दरवाजे पूर्ण। किती वर्ष झाले शौचालय बांधून? 1995 ओपनिंग झालेली आहे बाथरूमची एंट्री। सिद्धार्थ, दुरुस्ती वगैरे काय झाली? काहीच नाही, फक्त रिपेअरिंग होतो, 5 वर्षाला फक्त रिपेअरिंग होतो। आता काय अवस्था आहे? अवस्था पडायची अवस्था पूर्ण, स्लॅब कधी पडू शकतो। 2 जण जखमी झालेत आणि मेन म्युन्सिपॅलिटीचे सफाई कर्मचारी, आमचे भाऊ बंद येतात, त्यांच्यावरतीही पडलेले, त्यांनाही दुर्घटनाही झालेली आहे। आणि भविष्यामध्ये खूप मोठी काय होऊ शकतं भविष्यामध्ये? हे सदर शौचालय जे सिद्धार्थनगर परिसरामध्ये आहे, हे एकमेव शौचालय आहे आणि जवळपास 2 ते 3 हजार लोकवस्तीमध्ये हे एकमेव शौचालय। गेल्या 15-20 वर्षापासून जेव्हा झालं त्याच्यानंतरच याची खस्ता हालत सुरू झाली आणि वारंवार गेल्या 2-4 वर्षामध्ये कमिशनरांकडे आपण तक्रार दिलेली आहे, लोकांनी त्याविषयी आंदोलनाची पण भूमिका घेतली होती, परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही। ॲडिशनल कमिशनर डॉक्टर जुईकर मॅडम ह्या स्वतः इथे येऊन गेल्या, त्याला आता 6 महिने झाले, ह्या 6 महिन्यानंतर कुठलीही त्याच्यावर कारवाई झालेली नाही। आणि वारंवार आपण हे करूनसुद्धा महानगरपालिका प्रशासन याच्यात बिलकुल लक्षाकडे टाकत नाही। यदाकदाचित आज काल जो जी घटना झाली, 2 लेडीज ज्यांना एक लहान मुलगी, जवळपास 14-15 वर्षाची मुलगी, तिला तिच्या अंगावर छत पडलं, ती जखमी झाली, दुसरी एक जखमी झाली आणि इथला सफाई कर्मचारी जो साफ करायला गेला होता त्याच्यावरही, रामा कांबळे म्हणून, त्याच्यावरही ते स्लॅब पडल्यामुळं इथली अत्यंत धोकादायक अवस्थेतलं हे शौचालय। मी प्रशासनाला विनंती करतो, डॉक्टर राजा दयानिधी जे आपले कमिशनर आहेत त्यांना विनंती करतो की हे सदर शौचालय ताबडतोब निष्कासित करून 5-2-2 अंतर्गत ताबडतोब याचं काम चालू करावं।